आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाडसी कारवाई केली आहे. पोलिसांच्या धाडीमध्ये तब्बल 28 जुगारींना अटक करण्यात आली आहे. आरोपीमध्ये अकोट नगरपालिकेतील 3 नगरसेवकांचा तसेच एका नगरसेविकेच्या मुलाचा समावेश आहे. अटकेतील जुगारी नगरसेवकांमध्ये मुख्तार खान, अयुब खान, सलीम नबीउल्ला खान, अरिफ मारूफ यांच्यासह नगरसेविका पुत्र मनोज चंदनचा यांचा समावेश आहे. तर जितेंद्र चंडालिया हा माजी नगराध्यक्षाच्या कुटुंबातील आहे. याशिवाय इतर आरोपींमध्ये अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही मोठ्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. परीक्षा विधेयन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांनी ही कारवाई केली. अकोट शहरातील अंजनगाव मार्गावरील माऊली मनोरंजन केंद्रावर हा गोरखधंदा सुरू होता. संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईत पोलिसांनी 50,000 रोख रकमेसह 5.25 लाखांचा सुमारे मुद्देमाल जप्त केला आहे. फरार झालेल्या इतर आरोपींच्या अटकेनंतर जुगारी आरोपींची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 10 दिवसातील उपअधीक्षक डॉक्टर निलेश देशमुखांची ही चौथी मोठी कारवाई आहे. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी अकोलाहून निलेश किरतकार.